हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रतिभा अनबॉक्सिंग अँड व्लॉग चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे. तुम्हाला माहिती असेल की मी डे 1 to day 5 गणपतीमध्ये जे आमचे फेस्टिवल झाले होते त्याचे व्लॉग टाकलेले आहेत. जर तुम्ही ते व्लॉग बघितले नसतील तर प्लीज जाऊन बघून घ्या चॅनलवर जाऊन. आणि हे आता आहे ते आज आहे शेवटचा दिवस, म्हणजे आय थिंक 8वा दिवस आहे हा. तर आज आहे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. आणि जे जे ज्या मुलांना म्हणजे बक्षीस वगैरे मिळाले होते त्यांच्यासाठी आहे हे बक्षीस वितरण. आणि महिला मंडळी त्यांनी पण कार्यक्रम केले होते. तर मी अशा रीतीने संगीत खुर्चीमध्ये माझा 3rd प्राईज मिळालेलं होतं. सो मला आजी आता मेडल देतील आणि मेडल देऊन म्हणजे नाही का छोटासा सन्मान करतील. सो मला 3rd प्राईज मिळालेला आहे संगीत खुर्चीमध्ये. आणि अशा रीतीने मला आजीने मेडल दिलेला आहे. आणि आजीला वाटत होतं म्हणजे लक्षात येत नव्हतं, सो मी तर म्हणत होते पुढे बघा. आणि फोटो काढायचा होता, तो माझा आलेला होता 2nd क्रमांक. आणि आता ज्या ताईतील त्यांचा आलेला आहे माझा आलेला होता 3rd क्रमांक, ह्यांचा होता 2nd क्रमांक. सो ह्यांच्यानंतर ज्या आलेला आहेत त्या ताईंचा आलेला आहे संगीत खुर्चीमध्ये 1st क्रमांक. त्यांना मिळालेला आहे एक ट्रॉफी. आणि आमच्या दोघीला मिळालेली होती ती म्हणजे गोल्ड नव्हतं, ते मेडल मिळालेलं होतं दोघींना. आणि आता हे छोट्या मुलांचे सत्कार चालू आहेतच. सो माझ्या आता एवढं तर लक्षात नाही आहे की कुठलं नेमकं कोणासाठी होतं. ॲनाऊन्स चालूच आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस कळूनही जाईल की नेमकं कुठलं बक्षीस कोणासाठी होतं. हे आय थिंक मला वाटते 1st प्राईज आहे. ते नाही का मटका फूड कॉम्पिटिशन होतं, मग त्यांचं सगळ्यात कमी वेळामध्ये झालं होतं. व्हिडिओ थोडं मागचे पुढं पुढचे मागं झालेले आहे छोट्या मुलांचे कधीमध्येच आलेले आहेत. सो मी सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन. छोट्या मुलांचं कसं थोडंसं कन्फ्युजन आहे कारण खूप जास्त प्रकारचे खेळ झाले होते त्यांचे आणि खूप जास्त प्रकारचे नंबर होते. सो सर्व माझ्या लक्षात नाही आहे त्यासाठी क्षमस्व. त्यामुळं आहे तेवढं लक्षात सांगते मी. ह्या ज्या ताई आहेत त्यांचा लिंबू जमजामध्ये 1st क्रमांक मी आला होता त्यांना, म्हणून त्यांचा पण ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. आणि आता चालू आहे म्हणजे ह्या मुलीच्या आंटीनी खूप छान प्रकारच्या रांगोळी काढत होत्या आणि त्याच्यामुळे त्यांचा सत्कार केलेला आहे. आणि हा मंडळाचा सत्कार आहे बहुतेक मंडळांचे कार्यकर्ते. आणि आता आमच्या मंडळाला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणून पूर्ण फॅमिली जेवढ्या पण की सपोर्टिव्ह फॅमिली आहेत त्या पूर्ण फॅमिलींचे सत्कार केलेले आहेत ट्रॉफी देऊन, कारण 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत मंडळाला. सो पूर्ण फॅमिलीला हातात घेऊन ते ट्रॉफीवरती धरून ते असं केलेलं आहे. सो अशा प्रकारचं आहे हे. तर असे स्वागत करण्यात आले होते म्हणजे प्रत्येक फॅमिलीला जेवढे पण आता अवेलेबल होत्या. हे आमचं आहे खोडेकर फॅमिलींचं. सो बघूया आता सर्वच फॅमिली होणार आहेत एक एक करून. आता हे मध्येच अजून व्हिडिओ आलेला आहे बक्षीस म्हणजे जे की खेळ झाले होते त्यांचा आहे छोट्या मुलांचा. सो बघू शकता तुम्ही. आणि हे एक फॅमिलीचा सत्कार. तर मी काय केलं, व्हिडिओ थोडेसे फास्ट फॉरवर्ड केले कारण खूप जास्त वेळ लागेल आणि तुम्हाला पण बोर होऊन जाईल, त्याच्यामुळे मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे. आणि त्याच्यामुळं बॅकग्राऊंडचा जो व्हॉइस आहे तो मला म्यूट करावा लागणार आहे, कारण तुम्हाला मी म्हणलं होतं की तुम्हाला आवाजावरून म्हणजे अनाऊन्समेंटहून कळलं, परंतु त्याच्यामध्ये खूप जास्त हे म्हणजे खूप जास्त आवाज आणि खूप जास्त वेळ लागणार होता. सो मी तो आवाज म्यूट केलेला आहे. आणि अशा प्रकारे सत्कार वगैरे होत आहेत मुलांचे. ह्या दोघींचं फुगाफोड कॉम्पिटिशनमध्ये नंबर आलेला. आणि अशा रीतीने आमचा एक छोटासा कार्यक्रम झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.